नाही याच्यात अनेक लोक आहेत, मग सगळ्यांची केली पाहिजे ना. काही लोक जे शिंदे गटात गेलेले त्याच्यात समजा यांच्या सोबत होते त्यांची का नाही चौकशी होती? जर होत असेल या सगळ्याच्या त्यांच्याबरोबर संजय माशेलकर एक होते त्यांची का इन्क्वायरी होत नाही? व्हायची तर सगळ्यांना न्याय सारखा असावा ना. त्यामुळे जाणीवपूर्वक वेचून वेचून ज्याला म्हणतील अशा लोकांची जर चौकशी करायची. आणि खरं तर कोविड काळात ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं तर मग देश पातळीवरची पार दिल्लीपासून सगळ्या चौकशा केल्या पाहिजे. नुसत्या मुंबईच्याच का, ठाण्याच्या पण व्हाव्या, पुण्याच्या पण व्हाव्या, नागपूरच्या पण व्हावा. कारण तो काळ असा होता की त्या काळात दोन पैसे कमी की दोन पैसे जास्त असं पाहण्यासाठी वेळ नव्हता. जनतेला तातडीनं जो चांगल्या पद्धतीनं सेवा सगळं देईल अशा पद्धतीनं उपलब्ध कोण हे पाहिलं जात होतं. मग हे जर मुंबईत घडलं असेल तर हे ठाण्यातही घडलेलं आहे, हे पुण्यातही घडलेलं आहे, हे नागपूरला घडलेलं आहे, हे पिंपरी चिंचवडला घडलेलं आहे, नाशिकला घडले. म्हणते इथं सुद्धा करावं ना ईडीच्या इन्क्वायऱ्या. इथं तर डायरेक्ट एजन्सीज भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या नावावर आहे या बाकीच्या ठिकाणी, त्याचं नाही होत आहे. ठाण्यामध्ये काय काय झालेलं आहे, काय काय अतिरेकी खरेदी किती झालेली आहे मेडिकल विभागाने, ज्या आरोग्य विभागाने खरेदी केल्या किती केलेल्या आहेत, काय अजून सुद्धा सामान पडलेलं त्याचा वापर झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही पक्षपातीपणे कारवाई करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु शिवसेनेला ही सवय झालेली आहे, संजय राऊत साहेबावर झाली, अनिल परबराव साहेबावर झाली, अनेक लोकांवर झाल्या, परंतु त्यातून ताऊन सोलापूर शिवसेना निघत आलेली आहे. याच्यातून निघत सकाळपासून कारवाई सुरू आहे ईडी पाटकरांच्या संदर्भात. ईडीची पुण्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा छापेमारी सुरू आहे आणि शिवसेनेकडून आता आरोप केला जातोय की हा सत्तेचा दुरुपयोग. असं आहे, नेमकी काय कारवाई चाललेली आहे याबद्दल मला माहिती नाही, परंतु एवढं निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आणि त्यानंतर त्या कोविड सेंटरमधला घोटाळा बाहेर आला त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती, कशा प्रकारे कुठलाही एक्सपिरियन्स नसलेल्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी कसं अक्षरशः खेळण्यात आलं, त्यातनं कसे मृत्यू झाले आपल्यालाही कल्पना आहे. पुण्यामध्ये तर एका पत्रकारांचाच त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यामुळे या संदर्भातली चौकशी चालली होती. आता नेमकं त्या चौकशीत ती कुठपर्यंत पोहोचली आहे, आता या छाप्यांमध्ये काय मिळालेलं आहे हे ईडी सांगू शकेल, मला त्याची कल्पना नाही. आदित्य ठाकरेंच्या अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे सुजित चव्हाण यांच्या घरी सुद्धा ही छापेमारी सुरू आहे, यांचा देखील थेट कनेक्शन त्या कोविड जम्बो कोविड सेंटरशी. मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांचं कनेक्शन असेल त्यांच्याकडेच ही छापेमारी चालली असेल. पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संदर्भात अधिकृत माहिती ईडी देऊ शकेल, माझ्याकडे या संदर्भातली माहिती नाही आहे.